कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांकरिता माहे एप्रिल ते जून या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रतिमानसी 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्याचा शुभारंभ शासकीय स्वस्त धान्य दुकानातून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आला. मूर्तिजापूर शहर व तालुक्यात एप्रिल मे व जून या 3 महिन्याच्या कालावधीत अन्नधान्य दिलेल्या नियमित नियतनानुसार अन्नधान्याचे त्या त्या महिन्यात करावे आणि तदनंतर सोबतच्या विवरणपत्रातील नियतनाच्या तक्त्याप्रमाणे लाभार्थींना मोफत तांदळाचे वितरण करण्याचा शुभारंभ झाला आहे. अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना देखील प्रतिमहा 5 किलो या परिणामात मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मूर्तिजापूरचे तहसीलदार प्रदीप पवार, निरीक्षण अधिकारी चैताली यादव, पुरवठा निरीक्षक प्रवेश देवकते, स्वस्त धान्य दुकानदार कैलास महाजन यांच्यासह गणमान्य नागरिकांची आवर्जून उपस्थिती होती. विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर.